रेल्वे स्थानक हायटेकच्या मार्गावर असताना इतर सेवा सुविधांकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू झाला असून रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. खोपोली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक प्रमुख स्थानक म्हणून गणले जात असून या स्थानकावरून दररोज असंख्य चाकरमनी, शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग तसेच अनेक प्रवासी प्रवास करत असल्याने या स्थानकावर मोठी वर्दळ असते. परंतु गेल्या काही महिन्यापासून या स्थानकाच्या नवउभारीचे काम सुरू झाल्याने या स्थानकाचे कायापलट होताना दिसत आहे. मात्र काही सेवा सुविधांकडे येथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत असल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. कोणत्याही प्रवाशाला रेल्वे स्थानक गाठताना मोठ्या कसरतीने खड्ड्यातून वाट काढावी लागते. यामुळे रेल्वे प्रशासन गाळ झोपले की काय असा सवाल प्रवासी वर्ग करत आहे. ताज्या व ठळक घडामोडींसाठी 24 तास महाराष्ट्र फास्ट न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा.